ठाकरे वागळे इस्टेट मधील पेमेंट गेटवे सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने बँक खात्यातून 25 कोटी रुपये अनधिकृतपणे मार्गाने विविध बँकांच्या विविध खात्यांवर हस्तांतरित करून फसवणूक केलेली आहे। परंतु हे पैसे जे आहेत ते परदेशात गेलेले आहेत आणि त्याच्यापैकी 16,181,41,479,479 इतकी रक्कम चलनाद्वारे व नियमित बँक व्यवहाराद्वारे गैरकायदेशीर मार्गाने विदेशात पाठवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण सरकारने एसआयटी लावून याची चौकशी केली पाहिजे। माननीय अध्यक्ष महोदय, श्री सुनील प्रभूजी यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे ती वस्तुस्थिती आहे। याचं कारण जरी आता हा घोटाळा आपल्याला 25 कोटी रुपयाचा सेफेक्स पेचा या ठिकाणी दिसत असला तरी जेव्हा यांच्या खात्यामध्ये आपण गेलो तेव्हा त्या खात्यांमध्ये 16,000 कोटी रुपयाचा व्यवहार झालाय आणि वेगवेगळ्या ठिकाणचे खाते आहेत, म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण हवाला म्हणतो हा कदाचित डिजिटल हवाला करण्याचं प्लॅटफॉर्म असू शकतो अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी दिसून पडते। आणि म्हणूनच आता ज्यांच्या ज्यांच्या खात्यात पैसे गेले आहेत, ज्यांनी ट्रान्झॅक्शन केले आहे, म्हणजे सगळं काही 16,000 कोटीचं गबन झालं नाही, हे बाहेर कसं आलं तर हे 25 कोटी रुपये जे सेफेक्स पे यांचे ज्यावेळेस गेले आणि त्यावेळेस तक्रार आली त्यावेळेस असं लक्षात आलं की काहीतरी याच्यामध्ये गडबंगाल आहे। आणि म्हणून आता पहिल्यांदा ज्या ज्या लोकांच्या खात्यात पैशांचा व्यवहार झालाय, म्हणजे कदाचित ते पैसे कोणी गंडवले नाही आहेत, चोरून नेले नाही आहेत, पण 16,000 कोटीचे व्यवहार होतात कसे? आणि म्हणूनच या संदर्भात मी स्वतः हा निर्णय घेतलेला आहे की एसआयटीची चौकशी केलीच पाहिजे। हे जे काही सगळे खाते आहेत या खात्यांमध्ये आणि याची व्याप्ती ही आता बहुतेक पूर्ण राष्ट्रीय स्तरावर निघण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर आम्ही केंद्रीय एजन्सीजची मदत घेऊ, वेगवेगळ्या राज्यांची मदत घेऊ, पण हे जे काही व्यवहार आहेत हे व्यवहार शोधण्याचं काम एसआयटीच्या मार्फत केलं जाईल। या सर्व बँकांमध्ये कोणी बँकेचे कर्मचारी किंवा बँकेचे डायरेक्टर यांचा काही शोध लागला का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला का की त्यामध्ये हे लोक देखील आहेत का? आता जो काही घोटाळा दिसतोय ना हा पेमेंट गेटवेचा घोटाळा आहे, अद्याप बँकेचा त्याच्यामध्ये कुठला सहभाग आहे का तर ते लक्षात येत नाही आहे, पण आला तर त्याच्यावर कारवाई आपण निश्चितपणे करू। म्हणजे समजा कुठल्या बँकेचा त्याच्यामध्ये सहभाग असेल काय, विशेषतः याच्यामध्ये बँकेचा जो सहभाग असतो ना हा केवायसीच्या संदर्भातला असतो। आता या पर्टिक्युलर केसमध्ये 260 पेक्षा जास्त बँक खाते जे उघडले गेली आहेत तर त्या बँक खात्यांमध्ये जे काही करारनामे दिलेले आहेत हे नोटराईज करारनामे आहेत, त्याच्यामुळे आता त्या करारनाम्याची ऑथेंटिसिटी काहीच नाही आहे। तर अनेक वेळा खाते उघडताना म्हणजे अशा प्रकारचा व्यवहार करण्याकरता पेमेंट गेटवेचा वापर करण्याकरता जे केवायसीचे नॉर्म्स आहेत ते स्ट्रिक्टली बँकांनी पाळले पाहिजेत हा यातला मुद्दा आहे, त्यामुळे तोही तपासून पाहण्यात येईल की बँकांनी किंवा जे काही खाते ज्या ज्या ठिकाणी उघडले गेले त्यावेळी काही घोस्ट अकाउंट्स आहेत का किंवा केवायसीचं पूर्ण त्यांनी नीट पालन केलं आहे की नाही याची पण तपास घेण्यात येईल। पण एक ठराविक सर्टन महिन्यामध्ये दिवसामध्ये हा जो कार्यकाल पूर्ण झाला तर खऱ्या अर्थाने याला आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येऊ शकतात। नाही, जसं सुनील प्रभूंनी सांगितलं की आता याची व्याप्ती मोठी आहे, 16,000 कोटीचे व्यवहार तपासावे लागणार आहेत, म्हणजे पैसे कुठून कुठे गेले, काय एंट्रीज होत्या, त्याच्यानंतर तो पैसा आला कुठनं, असं सगळं तपासावं लागणार आहे, त्यामुळे त्याला निश्चित काही कालावधी लागेल। पहिल्या टप्प्यात आपण एसआयटीला 3 महिन्याचा कालावधी देऊ, पण कदाचित 3 महिन्यात पूर्ण होईलच असं सांगता येत नाही, पण एक गोष्ट आहेच की शेवटी जेव्हा आपण ही अशा प्रकारे कारवाई करतो त्यावेळेस आपल्याला 90 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करावीच लागते, त्यामुळे पहिली चार्जशीट तर ती जी काही असेल ती 90 दिवसात आपल्याला टाकावी लागेल, पण ऍडिशनल चार्जशीट देखील आपल्याला टाकता येते जेव्हा हे कन्क्लूड होत नाही, तर तशा प्रकारचे या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात येतील। आणि एक अजून या निमित्ताने सांगतो सुनील प्रभू सर, एका अजून गोष्टीचा आपण आदेश याच्यामध्ये दिलाय, या सगळ्या अकाउंटचा फॉरेन्सिक ऑडिट करायला सांगितलेलं आहे आपण, त्याच्यामुळे त्यातनं त्याच्या एंट्रीज करस्पॉन्डिंग कुठनं आले आहेत याची सगळी माहिती आपल्याला मिळेल, तर ते देखील आदेश दिले। मनी लॉन्ड्रिंगच्या मॅटरच्या संदर्भामध्ये सुद्धा तपासामध्ये त्याला हे केलं पाहिजे, केंद्र सरकारची जी यंत्रणा या संदर्भात काम करते
त्यांना इन्वॉल्व करून जर ही तपास करण्यात आली तर याची आणखीन हे करतील माननीय गृहमंत्री महोदय, मुख्य उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भात ही बाब इन्वॉल्व करून घेणार का? योगेश सागर साहेब, आपण जो विषय या ठिकाणी मांडलाय तोच संशय माझ्या देखील मनामध्ये या ठिकाणी आला की 16,000 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन होतात आणि म्हणून हे जे काही गेटवेज वापरलेले आहेत हे मनी लॉन्ड्रिंग करता वापरले आहेत का, डिजिटल हवाला करता वापरले आहेत का, अशा प्रकारचा संशय त्यातनं निर्माण होतो आणि म्हणूनच आपण या संदर्भातली चौकशी करतोय आणि फॉरेन्सिक ऑडिट ज्यावेळेस आपण करू तेव्हा सगळ्या ट्रेल आपल्याला सापडतील आणि मग त्या ट्रेलच्या अनुरूप समजा विदेशात पैसा गेलाय किंवा अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचं आपण तशीही केंद्रीय एजन्सीची मदत याच्यामध्ये घेऊच, पण मग जो काही फॉरेन्सिक ऑडिटमधून आपल्याला ज्या गोष्टी सापडतील त्याच्या आधारावर केंद्र सरकारच्या कुठल्या एजन्सीची मदत घ्यायची त्या प्रकारची मदत आपण घेऊ. अध्यक्ष म्हणजे राज्य सरकारचा सायबर सेल याच्यावर विशेष असं लक्ष ठेवू शकेल का की तशी प्रयोजन आपल्याला भविष्यात करता येईल का? नाही, निश्चित. मी काल देखील या सभागृहामध्ये सांगितलं की आपल्या सायबर सेलची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याकरता आपण महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे. हा जो महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट आहे हा एक आपण असा प्लॅटफॉर्म तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, एनबीएफसीज, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सगळ्यांना ऑनबोर्डिंग आपण करतोय आणि ही क्विक रिस्पॉन्स अशा प्रकारची आपण फॅसिलिटी उभी करतोय. कारण जसं आपण सांगितलं की अनेक वेळा एखादा क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाला की तो 3-4 तासांमध्ये जर तो पैसा आपण रोखू शकलो तरच पैसा रोखता येतो, नाहीतर दिवसभरात अनेक अकाउंट तो ट्रान्सफर होत विदेशात जातो आणि अलीकडच्या काळामध्ये ते लोक अशा प्रकारे प्लॅनिंग करतात की ज्या देशांशी भारताचा समझौता नाहीये अशा देशांमधल्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करतात. म्हणजे मग तिथे आपलं जे काही त्या ठिकाणी इंट्रोगेशन आहे ते स्टक होऊन जातं, हेल्डअप होऊन जातं आणि म्हणूनच क्विक रिस्पॉन्स करता हा संपूर्ण आपण प्लॅटफॉर्म तयार करतोय. आता त्याची प्रीबिड स्टेज आहे आणि जगातल्या अतिशय उत्तम म्हणजे ज्या प्रतितयश अशा 17 कंपन्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे त्यामुळे अतिशय चांगला प्लॅटफॉर्म हा आपण तयार करू आणि त्यांनी आपली जी काही सायबर क्राईम डिटेक्शनची क्षमता आहे ही क्षमता प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे वाढेल. तो 3 दिन का जो टाइम का आवश्यकता है वो 1 हफ्ता 10 दिन देना पड़ेगा बैंक, ये सरकार का तरफ से आदेश जाएगा क्या? दूसरा, कोई भी व्यक्ति दिल्ली से बैठ के ग्लोबल क्राइम हो गया है, हमेशा हमेशा ये पैसा जो ट्रांसफर करके ले रहा है इनको जो है तो साइबर क्राइम में जो करेंगे तो उसी तो कंट्रोल यूएसए में और यूरोप में गलती अपना देश में है, उनका कंट्रोल दूसरा कंट्री में है, ये कंट्रोल अपना देश में होगा क्या? सन्माननीय तमिल सेल्वन साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा ओटीपीच्या संदर्भात त्यांनी जे सांगितलं तर ओटीपी शेअर करू नये अशा प्रकारचं सातत्याने एक ऍड कॅम्पेन देखील आपण चालवतो. सगळ्या बँका म्हणजे ज्या ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे त्या बँका तुम्हाला जसं ओटीपी पाठवतात तसं त्या बँका तुम्हाला मेसेज पाठवतात की आम्ही कधीही तुमचा ओटीपी मागत नाही, तुमचा ओटीपी कोणाला शेअर करू नका. अशा प्रकारे जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. अलीकडच्या काळात आपण बघितलं असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील टीव्हीवरही अशा प्रकारचं एक ऍड कॅम्पेन चालवलं जातं. तथापि अनेक वेळा लोक फसतात आणि आपला ओटीपी जो आहे तो त्या ठिकाणी शेअर करतात, तर त्याच्यामुळे जाणीव जागृती करूनच याच्यामध्ये आपल्याला तो जो काही लोकांना त्यातनं आपल्याला वाचवता येईल. दुसरं, आपण जे सांगितलं की 3 दिवसांमध्ये ही कंप्लेंट करा असं जे काही बँका म्हणतायत त्याचं कारण असं आहे की हे सगळे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि याच्यामध्ये जर उशीर झाला कंप्लेंटला तर त्याच्यामध्ये काही मिळण्याची सुतराम शक्यता नाहीये. आणि आपल्याला बघा, आज जो ओटीपी वापरतो असा जो नेट बँकिंग करतो किंवा प्रत्येकाच्या खात्याचं कुठल्या तरी मोबाईल क्रमांकाशी आता तो खातं जोडलेलं आहे, तर जसं तुमच्या खात्यातनं पैसा निघतो तसं तुम्हाला एक मेसेज येतो की एवढे पैसे तुमच्या खात्यातनं निघालेले आहेत. त्यामुळे असं नाही आहे की तुम्हाला त्याची माहिती नसते, तर त्याचवेळी जर हे पैसे निघाले आणि आपण काढले नाही आहेत आणि त्यात म्हटलेलं असतं की एवढे निघाले आहेत आणि तुम्ही जर ते काढलेले नसतील
तर तुम्ही अशी अशी तक्रार करा असा मेसेज येतो. त्यामुळे मला असं वाटतं की 3 दिवसाची जी काही मुदत आहे, अर्थात मला याची कल्पना नाही की 3 दिवसाची मुदत आहे की नाही, मी लॉ एन्फोर्समेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगतो की 3 दिवसाची मुदतही मोठी होऊन जाते, पण ती मुदत वाढवणं हे संयुक्तिक होणार नाही. वांद्रे पश्चिम एसपी रोडचं हे सायबर क्राईम पोलीस स्टेशन आणि लॅब हे किती दिवसात किती महिन्यात सुरू करणार आणि त्याचं उद्घाटन कधी करणार एवढा माझा प्रश्न. निश्चितपणे त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि माननीय आशिषजींनी या ठिकाणी सूचना केली असल्यामुळे मी आज पुन्हा आढावा घेईन आणि आशिषजी लवकरात लवकर जेवढ्या म्हणजे त्याचं मला वाटतं फर्निचरचं काही काम बाकी आहे, आम्हाला तर ते हवंच आहे, त्याच्यामुळे फर्निचरचं काम वेगाने करून त्याची सुरुवात केली जाईल. मी या सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की आपण केंद्र सरकार बरोबर काही अशा मेकॅनिझमवर काम करतोय का की आधार कार्ड जर लीक झालं किंवा पॅन कार्डचे डिटेल्स तर काही रिपोर्टिंग मेकॅनिझम असेल आणि त्याच्यावर आपण त्याला काही त्याच्यावर कारवाई करू शकू. केंद्र सरकारने डेटा प्रोटेक्शनच्या संदर्भात जे काही बिल केलेलं आहे आणि आता एक अजून नवीन बिल देखील येत आहे, याच्यामध्ये या सगळ्या मेकॅनिझम त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत की अशा प्रकारचं लिकेज होऊ नये म्हणून काय काय प्रोटेक्शन त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि इन केस ऑफ लीक त्याच्यात आपण काय केलं पाहिजे. यासोबत आता जवळपास हे जे काही आधार कार्ड आहेत याचं व्हेरिफिकेशनचा एक ड्राईव्ह आता केंद्र सरकारने सुरू केला आहे, कारण आपल्याला कल्पना आहे की जेव्हा आपण आधार कार्डची पहिली मोहीम घेतली तर त्यावेळी फार काही लोकांना केवायसी न विचारता आले तशा प्रकारे ते आधार कार्ड काढले आहेत, त्यामुळे एक साधारण 8 ते 10% आधार कार्ड याच्यामध्ये काही लोकांनी डुप्लिकेट आधार कार्ड काढल्याची शक्यता आहे, अर्थात डुप्लिकेट करणं फार कठीण आहे पण तरी देखील कधी कधी मशीन देखील तशा प्रकारे ऑफलाईन जाऊन काही करण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्याचं आता पूर्ण व्हेरिफिकेशन हे पुन्हा नव्याने या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून अशा प्रकारची सिस्टीम राज्यातही काही आपल्याला सुरू करता येईल काय पडताळून पाहिलं जाईल.